आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लक्ष्मी आले. आताही शिल्प हाय का अक्षरा या विचारात ना डोक्याचा पर भुगात झालाय. आणि उभार किया ऐनवेळी कुठं गुल झालाय ना काय माहिती. कळत नाहीये का तुम्हाला का मागे लागलाय तुम्ही. अगं तुझ्या मागे लागण्याशिवाय दुसरं काही काम आहे का माझ. फक्त तुझ्यासाठीच तर सगळी स्वप्न पाहिली होती आणि तू अशी ती स्वप्न धुळीस मिळवतेस. स्वप्न आणि माझ्यासाठी काय संबंध आहे हो तुमचा. आज दिवस दाखवायचा होता का तुला. मी काय केलंय. अगं लग्न करतेस तू आणि स्वतःच्या बापाला विसरलीस. हे ऐक, तू माझा बाप वगैरे कोणी नाही. माझा बाप इथेच आहे. तू नको काळजी करू त्यांच्याबद्दल. तुझा बाप तुझ्या बरोबर. कोण? यशवंत का? कोण आहात तुम्ही. म्हंटल ना ब्लाइंड गेम पुरे. भेट लवकर मला. येईल कोणी बघितलं तर. काय करताय काय तुम्ही. डोळे बंद कर बघू. अहो पण अगं डोळे बंद कर म्हणतोय ना. कचरा. माझ्या आवडत्या राणीसाठी तिच्या आवडीचा कचरा. अहो कोणी आलं तर. सगळी कामात आहेत. तू नको टेन्शन घेऊ म्हणून तुला ह्या रूम मध्ये खेचलंय ना. तुला खरं सांगू का, आज मला खूप आनंद झालाय. अगो बघ ना, म्हणजे बघता बघता आपल्या पोरीच्या अंगाला हळद लागली. हे सगळं ना तुमच्यामुळे झालंय. हा पण आता सोडत नसतोय बघ. एकदा का हे लग्न झालं का नाही मग आपण तू आणि मी या घरचं मालक होणार. बघ कशी पत्ती हलवतो ते.
पुष्पे आजपर्यंत काहीच देऊ शकलं नाही तुम्ही. यापुढे कुठल्या पण कसल्या पण गोष्टीची अडचण तुला भासू देणार नाही. शब्द आहे माझा. पुष्पे माझ्यासाठी खूप काही सहन केलंस का तू? तर माझ्यासाठी तुला सांगतो, आजच्या आनंदामध्ये सगळ्यात जास्त भागीदार कोणी असेल का नाही तर तू आहेस खऱ्या अर्थान. म्हणून तुझ्यासाठी शो गजर आणलाय तात्पुरता. बाकी सगळं तुझंच आहे. खरंच माझ्या सकट माळू. कोण असेल? फक्त तुमचा उतावळेपणा मला सांगताना काळजी करून राहिला. आता आपले दोघांना कोणी असं बघितलं? लेकीचं लग्न मोडलं. जरा सुतावरनं लगेच स्वर्गात जायला पाहिजे का? कोण असेल? मी म्हणलं होतं ना तुम्हाला नको. गोंधळ करू नको. तू एक काम कर, तू जाऊन आत मधील मी सांभाळतो सर. जा जा जा. हॅलो हॅलो शिल्पा, हे अरे काय झालंय तुला? इतकी का घाबरलीस तू? हा धापा टाकायला काय झालंय तुला? पुष्पा ये बाय, आपली सोन पापडी आहे. शिल्पा अगं काय झालंय? शिल्पा काय झालंय, का घाबरली आहेस तू? मला नाही, एक फोन येतोय. अग शिल्पा मग एवढ्या धापा टाकायला काय झाले? मोबाईल आहे तो, त्यावर फोनच येणार. अहो वसुंधराताई, तुम्हाला सभा भरली? सभा वगैरे काय नाही. शिल्पा लग्नाला उभी राहणार म्हटल्यावर त्या इशारानं बिथरून गेली बघ. बाग म्हणजे बांबवूनच गेली, ध्यानच नाही देतो कुठं लागत. म्हणून आपलं मी तिला सांगत होतो की लग्नाच्या आधी असं सगळं होत. तिला समजत होतो, बाकी काय बाजूला वा समजवत आहेत. अग येडी का खुळी तू? हा पावडर लावायची हाऊस आणि तोंडावर पडला पाऊस, म्हणून आपण घ्यायचं कशाला? आम्ही हाऊत नव तुझी माणसं. लेकी बाणी हाईस तू आम्हाला, म्हणून तुझं कन्यादान करणार आहोत आम्ही. हा म्हणजे तुझी सोमदी जबाबदारी आमची. बाई ना तर उर्वशी आंटी, तुम्ही किती प्रेमळ आहात. सगळं म्हणजे प्रेमाने करता. मला आता काळजी करायचं कारणच नाहीये. तुमचं मन इतकं मोठं आहे ना, म्हणजे बघा ना तुम्ही मला मुलगीच मानलंय. थँक्यू. तू काय बी काळजी करू नकोस, बिंदास तू बिना बोलल्यावर. ताई
आम्ही येतो भैया। चल नमस्कार मैडम, आम्हीच तुम्हाला कॉल केला होता बघा आता। अच्छा, पत्ता शोधायला अडचण नाही ना आली? अहो अडचण कसली, लागोलाग आलो बघा। अहो नाही, बोलता बोलता तुमचा फोन बंद झाला ना, मला वाटलं फोनवर जो माणूस माझ्याशी बोलत होता तोच आहे की काय, म्हणून मी बघत होते। कोण हो? अहो इथे एक माणूस बोलत होता। बरं ते जाऊ दे, तुम्ही चला, मॅडम वाट बघताय। चला चला। डाउट होता तुम्हाला? अहो डाउट सोडा, काहीतरी आयडिया काढा। हे काम करूयात, उर्वशी आणि मी बाहेर जाऊन लक्ष ठेवतो, शिल्पा तू त्या नंबरवर फोन करत राहा, त्या फोनची वाट बघत राहा, आणि जसा त्या फोनवर फोन आला का नाही लगेच पुष्पजींच्या फोनवर मला फोन कर, दोन्ही फोन चालू ठेवा। हो। आज काही झालं तरी त्याला रंगे हात पकडतोच। अरे वा, काय की मेंदू, मला वाटलं नुसतं केस इंचरायपुरतच डोस काय। उर्वशी लई बोलू नकोस, भिंडोक चल। चला। नको दोस्त बोलायचं असतं नुसतं। मी आलो सर। तुक 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 तुक। त्यो तिलाच फोन करत असणार आहे। ओय मला भी तसंच वाटते। तू एक काम कर, तू इथंच दुर्गाकडे लक्ष दे, मी जातो तिरपांगड्याच्या माग। नमस्कार। काय झालं रे बारके, याला काय म्हैस चावली काय, नुसता हंबरतोय तो। मी तुला ज्यूस देतो। भावा नको, मला नको, आधीच माझ्या अगत ना असं सगळा ज्यूस बाहेर आलाय। काय झालं रे बारक्या? काय झालं काय झालं सांगतो ना, तुम्ही शाळेत जाता ना, तू मस्त नाही सांगतो, आपण शाळेत गेल्यावर ते वर्तुळ कसं काढतो कंपस मध्ये ठेवून, त्याच्या भोवती पेन्सिल अशी फिरते का नाही, गर 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 गर, तसं अख्खं जग माझ्या भोवती फिरायला लागलंय, गर 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 गर। समजा जग तुझ्या भोवती फिरतय, बारक्या तू मोठा झालास, मस्करी करू नको भाऊ, तू मस्करी करू नको। बारक्या आमचा एक फोटो काढ।
आता फोटो वोटो बसा, एक धमकेदार रील बनू ना। वाई वाई, चला। वाई वाई। मम्मा त्याचा परत फोन आलाय, अंकलला कॉल कर। हॅलो, तुला पण आताच काही नडले फोन करायला, काय झालंय बोल। अहो अगं भये, बोल लवकर, काय झालंय ते। अहो शिल्पाला फोन आलाय। शिल्पाला म्हणाव फोन उचल आणि ह्यो फोन पण चालू ठेव। आता गावलाच गड्या। हॅलो, तुम्ही पुन्हा पुन्हा का त्रास देत आहात, कोण आहात तुम्ही? तुला माहितीये का फोन करतो आहे ते आणि मी कोण आहे ते? मला नाही माहितीये तुम्ही कोण आहात आणि मला माहित करूनही घ्यायचं नाहीये। खूप मोठी चूक केली आहेस तू। चूक? त्या यशवंतवर खूप विश्वास आहे ना तुझा, त्याला सारं सांगितलंस पण सख्या बापाला मात्र परक केलंस। म्हणजे? म्हंटल ना, तुझ्या खूप जवळ आहे मी, अगदी तुझा श्वास सुद्धा ऐकू शकतो मी। कुठे आहात तुम्ही? त्याच्याशी तुला काय घेणं देणं? अहो ऐका तरी, मला काही ऐकायची मनस्थिती नाहीये आता। लहानपणी चुकलीस तर हणायचो ना तुला, आता तसं हणू शकत नाही पण शिक्षा तर करू शकतो। शिक्षा? आणि मला? हो तुलाच, तुला चांगलीच अद्दल घडवली पाहिजे। अहो पण मी काय केलंय असं? वा, ते आणि आता वर तोंड करून तू मलाच विचारते? याच उत्तर हवं असेल तर स्वतःच्या मनाला विचार। बघ बघ, तुला काही कळतंय का? तुझ्या आयुष्यात कधी कोणाला फसवलंयस का? आणि नाहीच उत्तर मिळालं ना तर माझ्याजवळ वाट बघतोय मी तुझी। ही कसली शिक्षा आहे? नक्की काय करणार आहात तुम्ही? तुझं लग्न कसं होतं तेच बघतो आता। म्हणजे? बघ आता जाऊन वसुंधरा मॅडम समोर तुझं पितळ उघडं करतो। फार नाटक झालं तुझं। अहो नको नको ना असं करा। हे बघ, मला हळद लागली हो, लग्न बाकी हो, फक्त प्लीज प्लीज असं नका करू। अहो काय भाऊ, कितींदा सांगायचं तू मस्ती पत्त्या। अहो ते पद्मावती मंदिर आहे ना, त्याच्या बाजूलाच आहे सूर्यवंशी वाडा, आल का ध्यानात? बैलबागत कुणाला विचारून या। ठेव तू। याच तर तिसऱ्याशीच बोलणं चालू आहे। अरे तू का माझ्या पार्टीवर आहेस वय?
अहो नाही प्रतापराव, कसली सजावट केली तुम्ही तेच बघत होतो बघ, ही माळा किती भारी दिसतायत. कुठे गेली, काय चाललंय हिचं कळतच नाही. शिल्पा, दर्शन, तुला कळतंय का इकडे किती लोक आहेत? तुला पाती का? अरे लपण्यासारखं काय केलंय मी? शिल्पा, त्याची गरज तुला असेल मला नाही. शिल्पा, वेड्यासारखं नको ना बोलू. तुला नाही माहिती अक्षरा किती डेंजर मुलगी येते. तिच्या पेक्षा जास्त डेंजर मी आहे. येऊ दे तिला इथे. शिल्पा, शिल्पा, दर्शन प्लीज जा ना. शिल्पा, दर्शन, शिल्पा, 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 तू इथे काय करतेस? मी तुझ्या मैत्रिणी भेटल्या नाहीत का? अग मे बी आमची चुकामुक झाली वाटत. काय काय अग तुला काय झालं? काहीच नाही. लपाछपी खेळालीस वय? नाही, हिला न्यायला आले. अग तू इकडे काय करायलीस? तुझ्या मैत्रिणी तिकडे वाट बघतायत ना. चल. अच्छा बघा, चुकामुकच झाली आमची. बरं लवकर चल, साखर पुड्याची वेळ झाली ना. दिगभर म्हणे मला काम आणि वेशी पर्यंत वाहतो घाम. मॅनेजर समधीकडे नाक खुपसायला लागली तर काम वेळेत कशी व्हायची? मामी, सगळी कामं अगदी वेळेत होती. चला. कोण होत ग? कोणीच नव्हता. कोण नव्हतं म्हणजे? म्हणजे कोण? अहो माझा मामे भाऊ कॉल करत होता, अशीच मस्करी करतो तो. मामे भाऊ? कुठला मामे भाऊ ज्याला मी ओळखत नाही असा? अगे नाही म्हणजे तुझा एक मामे भाऊ आहे हे आधीच सांगितलं असतेस, तर पुण्याला गेला तेव्हा पत्रिका नसते का दिली त्याला? अंकल, अंकल टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. चला आपण जाऊया. नक्की नव ना, तर बघायला जाईल म्हणे राणीची बाग आणि पुण्यात आला बिबट्या वाघ, असं नको व्हायला. बरे चला, काम बाकी आहे ते अजून. चला तुम्ही पुढे वा, मी मागून येते. म्हणजे एकत्र नको जायला ना, संशय येईल. हा होय बाई, चालेल. दर्शन, हे बघ मला प्लीज सोड, साखर पुडा होईपर्यंत काही करू नको ना. हे बघ मी रात्री येते तुला भेटायला, मग आपण सगळं बोलू.
पण नाही आलीस तर मी येईन, पक्का येईन, बोलू आपण. हे बघ, जे माझ आहे ते सहजासहजी मी सोडत नाही, पण तुझ्यावर प्रेम केलंय ना. जा, सूट दिली तुला. या समजांवर मारा गुलाबानी. काय कुणाला शोधताय? फटाकडी. काय तुम्ही बिना आपलं वय काय करायलोय काय, जरा तरी भान ठेवा की. आम्हाला कसलंच भान राहत नाही. हो, वर तोंड करून अजून सांगायलाय. आणि काय हो, फटाकड्या कशा रस्त्यावर फिरतात? बरोबर ओळखलंस मग. काय हो, तुमची त्यांच्यावर अजून बी नजर. मग मी तो कोण आहे? तू तू सुतळी बॉम्ब आहेस बघ. जेबीची वत्सदन कदा पेटलेलीच असते तुझी. तुम्ही असं सारखं उदकाडी नाचवताय, मग दुसरं काय होईल? काय तर म्हण फटाकड्या रस्त्यावर फिरताय? हा, ते बी खरंच आहे म्हणा. आता येईलच बघ आपल्याला पाहिजे असलेली फटाकड्यांची माळ. आपण दिसत फटाकड्यांची माळ नाहीये, अनुबॉम्ब आहेत, अनुबॉम्ब. आता अशी वाच पेटवतो की समधनच्या कांठळ्याच बसल्या पाहिजेत. ती काय आलंच की बाऊंची गाडी. हो, देवच पाहुला की भाऊ आणि संघ सुवर्ण वहिनी येतोय तुमचे अनुभव. आता तर 100 नंबरीच काम होणार आहे. चल चल चल. नमस्कार करता. या भाऊ, या या. काही चुकलं काय आमचं? घर फोडणाऱ्या भेद्याचं तोंड बी बघू नये. आणि पहिलं तुम्हीच आलात वरे आमच्या मोर. अहो भाऊ, काय झालं म्हणजे आले आले तुम्ही असं इथं कशा पायी उभं राहिलाय? हा, रांगोळ्या काढायला होय? नाही, बरोबरच आहे. आयत्या पिठावर रे गोट्या वरणार असणी हेच काम लावणार आमची वसुंधरा. असं काय बोलायलाय तुम्ही? तुम्हासनी काय वाटलं? गावाकडे राहिलो म्हणून शहराकडचा वारा लागत नाही भाई रामासनी. तिकडं तुमचं काय काय उद्योग चालत्यात त्या समध्या बातम्या आमासनी कळतात. हे तर आपल्यावरच उलटले की असं नक्की काय बोलला का एवढे पेटले? हे भवाने, कुणी काय बी सांगायची गरज नाही. आमचं कान आमच्या डोसक्याला चिकटलेलं असत्यात.
सरकलं. कुणी बोलावलं त्या मुर्द्याला इथं? आ कुणी बोलवलं मला? निस्त नाव सांगा. आऊआजी तेच तर कळना झालंय ना आपल्याला. मला सांग खिरीत मीठ घालून खायची इच्छा कोणाला झाली? पाहिला त्या मुर्द्याला बाहेर काढा. माझ डोस्त सटकलं तर उघडा नागडा करून चपलीने हाणीन मी त्याला. अग आऊआजी थोडं शांत हो. अग लगीन घर आहे, उगा काही वांगाळ बोलायला नको आपण. अग हे समजा कसं झालंय, यातून मार्ग निघाना झालाय बघ. पर आता हे निस्तरायला तर पाहिजे ना. निस्तरलं पाहिजे? कस निस्तरलं पाहिजे सांग मला. कस निस्तरलं पाहिजे? पाहिला बाहेर काढा. आऊआजी ताई म्हणतात ते बी बरोबर आहे. त्यांचं तोंड बघायची कुणाला बी इच्छा नाही. पण आपल्या घरी साखरपुडा आहे आणि ते पडले थोरले दिन. आता आलेत म्हटल्यावर तोंड देखलं का होईना, पण हसून त्यांचं आगत स्वागत करायला हवं ना. करा. अग वहिनी नुसतं आगत स्वागत नाही तर चांगला मानपान करायला पाहिजे, नाही तर परत पापड मोडायचा. एक काम करा, मी सांगतो तुम्हाला. केळीची बाग शोधा, ती कापा, त्याचा मांडव करा, गार गार मांडव. त्याला बसवा मधली आणि तुम्ही समजाने मिळून त्याच पाय दाबा. कळलं? पाहिला त्याला बाहेर काढा. अग एक शब्द बोलायचा नाही. तुम्ही त्याला बाहेर काढत नाही तवर मी इथन हलणार नाही. तेव्हा पांडुरंगा. आऊआजी ऐका तर. मी इथन हलणार नाही. तुम्हाला काय घोड नाचवायचं ते नाचवा, इथच बसून राहणार मी. बर ठीक आहे, तुम्ही बसायत. आता आलंय अंगलट तर झेलावं तर लागतंय ना. हा झेला. मी बघते, भेट घेते त्यांची. पण तुम्हासनी काही लागलं तर ताई ना सांगा. मी आलेच. तू काय बघत राहिली? मी इथन हलणार नाही. तू जा, तू बाहेर जा. बर. मुर्द्याला बोलून ठेवलाय सत्यानाश करायला. काय टाळकी चालतात त्यांची, समजतच नाही. त्याला मारावंस वाट. बर मला एक कळ ना, ती मुलगी तुमच्या सारखीच दिसते. वय तर आव डोळे बी तसेच दिसत्यात डिट्ट. लबाड कोल्ह्यावानी म्हणजे बरस सेम आहे की कस काय? आव भाऊ काहीतरीच काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे तुम्ही खरंच सांगताय ना की तुम्ही मुलीचे वडील नाही म्हणून? तोंडाला येईल ते बोलू नका. भाऊ भाऊ ताई साहेब तुम्हाला बघून लई बरं वाटलं. खरंच बरं वाटलं की उगाच आपलं काहीतरी? ओळख तरी हाय ना आमची. आपली माणसं अशी विसरली जातात का? नमस्कार करते. असू दे असू दे असू दे ताई. राहू दे. बर साखरपुडा लग्नाच्या आदल्या दिवशी का धरला म्हणायचा? आधी झाला नव्हता की मोडला होता?
झाली याची नाटक जोर काहीतरी करायला पाहिजे. काय करणार आपण, आपल्या हातात काय आहे का करायला? एक तरी ह्याच्या वयामुळे ह्यो सहानुभूती मिळवणार आणि आपण काय बोलाय गेलं तर आपणच तोंडावर पडणार, खोटं ठरणार. बघा ही पोर इकडनं अशी चालत आली ना, मी जरा काय म्हणलं तर रागानं डोळे वटवून माझ्या अंगावर आली. काही काय बोलताय हो तुम्ही? हा ही फालतू बडबड उगीच खपवून घेणार नाही आम्ही. मी कधीची सांगते, माझा पाय अडकला आणि मी पडले, माझा तोल गेला. असा कसा का तोल जातो तुझा? हा बघा सगळ्यांनी, असा तोल जाणारी आणि पाय घसरलेली नवरी मुलगी बघा सगळ्यांनी. हे तुम समळ मोला म्हाताऱ्या, यावर एक शब्द बोलशील ना मी विसरून जाईल तू कोण आहेस ते. शिल्पा, मोठ्यांशी असं उर्मटपणे बोलू नये. भाऊ, हा आपला घरातला मामला आहे. म्या काय म्हणते, आपण आज जाऊन बोलूया. या चला भाऊ. शिल्पा, भाऊंची माफी माग. हा म्हातारा उर्मट वागलाय ते दिसत नाहीये का कोणाला? घ्या, आता आम्हीच उर्मट. इथं आमचा जीव गेला असता त्यांची कदर नाहीच. शेवटी बिन बापाच्या मुलीकडून कसली आली कदर म्हणायची? संस्कार तर नाहीतच पण म्हाताऱ्याची बी कदर नाही. बघ वसुंधरा बघ, अगं कुठल्या मुलीशी लगीन लावून द्यायला निघालीयस? अगं तुला सुधी घराचा एखादा कोपरा धरून बसायला भाग पाडिली. अगं कोपरा कसला? अगं तुला हिनं घरात ठेवलं ना तरी ठीक म्हणून म्या. काय बोलताय हो तुम्ही? मगाच पासून ऐकते ही असली नाचक्की ना मी सहन नाही करणार माझ्या मुलीची. मग सूर्यवंशी कुळातील ज्येष्ठ व्यक्तींची जी काही नाचक्की होती या सूर्यवंशी कपवून घेतील का? ठीक आहे, मग मीही माझ्या मुलीला घरी घेऊन जाते. हे लग्न मोडलं म्हणून समजा. ज्या घरात माझ्या मुलीला इतका अपमान सहन करावा लागतोय त्या घरात मी माझी मुलगी कधीच देणार नाही. शिल्पा चल. थांबा, असं नाही जाऊ शकत तुम्ही. शिल्पा चल. भाऊ काका बस झालं, तुम्ही लग्नाच्या मांडवात आहात याचं भान ठेवा. अहो कोण चूक कोण बरोबर याचा हिशोब नंतर करता येईल. आणि खरं सांगू का, असे विकल्प विसरलेलेच बरे असतात. तुम्ही वयाने मोठे आहात
असे मनानेही मोठे राहा. मी सरांना बोलून घेऊन येतो. हा जा. आयला सगळा भट्ट्याबोळ झाला. आता काकासाहेब आपली गळपट्टी धरणार. ते नंतर बघू. आधी याला गायब केला पाहिजे. याला कोणी अशा अवस्थेत बघितलं ना लई अवघड जायचं. हो सर, आपण याला आधी उचलूया, मग काकासाहेबांना कळू. चला. सुखीरा वहिनी, लईत राजबिंड दिसतंय आपलं पोर. तर नावाप्रमाणे अगदी सुंदर दिसतोय. बैस. लक्ष्मी. हा अगं, शिल्पा कुठं आहे? येते. आता कोणतरी येतच आहे बघ पत्र घेऊन. आणि एकदा का पत्र आलं का समज कसं फिसकटल बघ. लक्ष्मी अगं, लई आहे झाला. समदे खोयमले, जरा बघ त्या शिल्पा कुठं आहे.
बेस्ट।